हॅलो, नमस्ते मुलांनो. आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील चौथा धडा चित्रवर्णन बघणार आहे. चित्रवर्णन म्हणजे चित्राचे वर्णन करायचे आहे, चित्राचे निरीक्षण काय करायचे आहे, चित्र व्यवस्थित पाहायचे आहे. कशाचं चित्र दिसतंय आपल्याला, चित्रामध्ये काय काय दिसतंय, वेगळं कोण आहेत का, मग काय दिसतंय त्या चित्रामध्ये, आणि चित्र कशाचे आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. अगोदर चित्राचं पूर्ण नीट व्यवस्थितपणे निरीक्षण करायचे आहे आणि चित्र बघायचे आहे. तर आता आपण आपल्या पुस्तकातील चित्रवर्णन हा धडा बघणार आहोत. मग चित्रवर्णन म्हणजे चित्र बघणार आहोत. बघा, चित्रामध्ये काय सांगितलं आहे, पहा व सांगा. म्हणजेच काय, तर चित्रामध्ये चित्राचे वर्णन करायला सांगितलं आहे. काय काय दिसतंय रे चित्र चित्रामध्ये आणि कशाचे आहे चित्र, बघितल्यावर तुम्हाला लगेचच कळेल. रेनी सीझन म्हणजेच पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाचे चित्र आहे. चित्र बघितल्यावर समजेल, छत्री, रेनकोट हे सगळं बघितलं की तुम्हाला लगेच कळेल की चित्र कशाचे आहे. ते चित्र पावसाळ्याचे दिवसाचे आहेत. एके दिवशी अचानक पाऊस आला. बघा, अचानक पाऊस आल्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू झाली. आता चित्रामध्ये बघा, या घराच्या छताखाली दोन माणसं उभी राहिलेले आहेत. का रे उभी राहिलेत का, तर ते पावसात भिजू नये यासाठी दोन माणसे उभी राहिलेली दिसतात. आणि वाहत्या पाण्यामध्ये दोन मुलं ओढी करून सोडत आहेत. ओढी म्हणजेच नाव किंवा बोट. आपण बोट करतो बघा, तसं तुम्ही पण करता. वाहत्या पाणी जर असलं की बोट करायची आणि पाण्यातून सोडायचं. तशी दोन मुलं वाहत्या पाण्यामध्ये सोडत आहेत. एक मुलगी रेनकोट घालून चालत आहे. दिसते का एक मुलगी, दिसली का रे तुम्हाला. एक माणूस असा आळूत चालत आहे. का, तर तो पावसात भिजू नये यासाठी तो चालत आहे. एक मुलगा पावसामध्ये भिजू नये यासाठी दप्तर अंगावरती घेतलेला आहे. म्हणजेच आपली बॅग, स्कूल बॅग जी आहे ती डोक्यावरती घेतलेली आहे आणि तो चालत आहे. आणि एक शेतकरी, शेतामध्ये काम करणारा म्हातारा आजोबा आहे तो शेतकरी, तो आपल्या दोन नातवंडांना घेऊन आणि बैलांना घेऊन शेतातून घरी जात आहे. दिसलं चित्रामध्ये तुम्हाला, तर तो एक म्हातारा आजोबा निघालेला आहे. त्यानं काय घेतलं रे, घोंगडी. जी म्हातारी माणसांची छत्री नसते, मग ते काय करतात, घोंगडी अंगावरती घेतलेली आहे. का घेतलेली आहे, कारण पावसात भिजू नये. आणि त्यांची जी दोन नातवंडी होती, त्यांनी झाडाच्या फांद्या, छोट्या छोट्या फांद्या आपल्या डोक्यावरती घेतलेल्या आहेत, कारण आपण पावसात भिजू नये यासाठी. एक मुलगा छत्री घेऊन पुढे दिसतोय. बघा, एक मुलगा छत्री घेऊन चालत आहे. आणि तीन मुली किंवा एक मुलगा, ते काय करत आहेत, छत्री घेऊन शाळेत निघालेले. तिघ जण एका छत्रीमध्ये आहेत आणि पक्षी सुद्धा झाडावरती बसलेले आहेत. का बसलेत, कारण आपण भिजू नये म्हणून ते झाडावरती बसलेले आहेत. आपण पावसाळ्याच्या दिवसात बघा कोणकोणत्या गोष्टींचा, साधनांचा उपयोग करतो रे पावसात भिजू नये यासाठी. आपण छत्रीचा यूज करतो, छत्री वापरतो, रेनकोट वापरतो. आणि जर आपलं काहीच नाही मिळालं, तर या आजोबांसारखे आपण घोंगडीसुद्धा अंगावरती घेऊ शकतो. मग ते आपण घेऊन जाऊ शकतो. मग ती तशीच आपल्या हे पावसाळ्याच्या वर्णनाचे चित्र दाखवले आहे. आता हे आपण चित्र वर्णन केलं तुम्ही. आता या चित्र वर्णन केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर 5 पॉईंट तरी या चित्रामधले लिहून आपल्या वहीमध्ये काढायचे आहेत. म्हणजेच काय काय दिसलं आपल्याला, दोन मुलं ओढी सोडत आहेत, एक मुलगा दप्तर डोक्यावरती घेऊन चालत आहे, आजोबा बैलांना व आपल्या नातवंडांना घेऊन चालत आहेत. हे सगळं तुम्ही काय करायचं आहे, आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये आणि मराठीमध्ये आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. आणि आपल्या पुस्तकामध्ये आणि वर्कबुकमध्ये जे प्रश्नोत्तरे दिलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. आणि वर्कबुकमधले प्रश्नोत्तरे पुन्हा तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. हे पावसाळ्याचे वर्णन झाले. तुम्हाला सुद्धा असा एखादा अनुभव आला असेल पावसातून जाताना, कधीतरी तुम्ही अचानक बाहेर पडला आहे आणि पाऊस अचानक आलेला आहे आणि तुमच्याकडे काहीच नाही, मग काय करणार तुम्ही, जे काही असेल आपल्याकडे त्याचा यूज करणार. छत्री असेल तर छत्रीचा आपण वापर करून त्या पावसाळ्यातून जाऊ. अशा प्रकारे या चित्राचे वर्णन करायचे आहे. आणि ह्या धड्यातील 5 पॉईंट 5 किंवा जास्त झाले तरी चालतील, पण ते पॉईंट तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि ते तुम्ही फोटो काढून मला पाठवायचं आहे. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.